सिटी न्यूज बुलेटिन के इस स्पॉट एडवर्टाइजमेंट के लिए संपर्क करें 9096846111। कोरोना वायरस के प्रादुर्भाव से शासन के प्रयत्न और व्यापारियों के विचार पर एक बैठक का आयोजन महानगर पालिका आयुक्त द्वारा 20 मार्च को किया गया। महानगर पालिका आयुक्त ने व्यापारियों के मन की थाह लेते सकारात्मक रवैये का स्वागत किया व शासन के नीति नियमों की जानकारी दी। इस संकट की घड़ी में दिनांक 21 से 25 मार्च तक आवश्यक सेवाओं की दुकानें छोड़कर बाकी सारी दुकानें बंद रखने का निर्णय हुआ, जिसके अंतर्गत जीवनावश्यक वस्तुओं में सब्जी, किराना, अनाज, दूध की दुकानें, मेडिसिन आदि की दुकानें छोड़कर सभी दुकानें बंद रहेंगी। कोरोना वायरस संपूर्ण जगत अतिशय वेगाने पसरतो आहे। हा वायरस भारतात पसरू नये यासाठी प्रिव्हेंटिव्ह मेजर घेण्याची गरज आहे, कारण की आमचा देश 130 कोटीचा आणि अतिशय घनता पॉप्युलेशन लोकसंख्येची अतिशय घनता असलेला देश आहे। या देशात जर का हा व्हायरस पसरला तर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये देशाचं लोकसंख्येचं नुकसान होऊन लोक मृत्युमुखी पडू शकतात। त्यामुळे ठिकठिकाणी प्रशासन जे निर्णय करते आहे याला या कोरोना व्हायरसच्या प्रचाराला रोखण्यासाठी त्याला आम्ही अमरावतीतील सर्व नागरिकांनी, व्यापाऱ्यांनी, उद्योजकांनी प्रतिसाद द्यायचं ठरवलं असून आम्ही शासनाच्या सोबत आणि प्रशासनाच्या सोबत आहोत। त्यामुळे उद्यापासून अमरावतीचे सगळा व्यापारी पेठा म्हणजे जीवनावश्यक वस्तूच्या सोडल्या तर बंद ठेवण्याचं 25 तारखेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे। 25 तारखेला पुन्हा आढावा बैठक घेतल्यानंतर पुढे बंद ठेवायचं की चालू ठेवायचं हे आम्ही ठरवणार आहोत। जसं किराण्याची दुकानं आहेत, मेडिकलची दुकानं आहेत, दुधाची आहेत, घरगुती खानावळी आहेत, ह्या चालू राहतील किंवा अजून काही जीवनावश्यक वस्तूच्या गोष्टी आहेत। इंडस्ट्री 22 तारखेला टोटली बंद राहणार आहे। उद्या आणि सोमवारपासून इंडस्ट्री चालू राहील, पण तिथे वर्करला मास्क देणे, सॅनिटायझर देणे, स्वच्छता ठेवणे, निर्जंतुकीकरण करणे या सगळ्या व्यवस्था तिथे करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहे। आम्ही पण इंडस्ट्रियल असोसिएशनच्या वतीने मी ते पाठवले आहे। सोबतच भारतीय जनता पार्टी अमरावती शहर जिल्ह्याचा अध्यक्ष या नात्याने मी सर्व नागरिकांना आवाहन करतो आहे अमरावतीच्या की प्रशासनाने जे निर्देश दिले आहेत, आदेश दिले आहेत, त्याचं पालन करावं। लोकांनी उद्यापासून म्हणजे आतापासूनच 25 तारखेपर्यंत काम नसेल तर घरीच राहणं पसंत करावं, जेणेकरून या रोगाचा प्रसार होणार नाही। स्वतः डॉक्टरांकडे जाऊन चेकअप करावं, थोडाही खोकला, सर्दी खोकला असेल, ताप येत असेल, कसा चेकअप झाला असेल तर ताबडतोब जाऊन चेकअप करावं आणि औषधी घ्याव्या अशा प्रकारचं मी आवाहन करतो आहे। याच्यामध्ये सातत्याने पाणी पिणे, हात धुणे, याच्यामुळे या जंतूचा प्रसार रोखला जातो। हात कोणाला मिळू नये आणि दूर राहून चर्चा करावी अशा केल्यानेही या जंतूचा किंवा या व्हायरसचा प्रसार रोखला जातो। तर मी सर्व जनतेला आवाहन करतो आहे MRDC असोसिएशनचा अध्यक्ष या नात्याने आणि भारतीय जनता पार्टी अमरावती शहर जिल्ह्याचा अध्यक्ष या नात्याने की जनतेने प्रशासनाला आणि शासनाला सहकार्य करावं, शक्यतो काम नसेल तर घरात राहावं आणि रस्त्यावरची गर्दी टाळावी। रविवारी जनता कर्फ्यूमध्ये किती रविवारी जनता कर्फ्यू जे आहे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे आवाहन केलं आहे त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन सर्वांनी घराच्या बाहेर पडू नये असं मी आज अमरावती महानगरपालिका के जो आयुक्त है उन्होंने जो अभी देश के अंदर जो अपना प्रॉब्लम कोरोना का जो चालू है उसको लेके जो अवेयरनेस अपने को करना है और लोगों के जान माल की सुरक्षा करना है वो हिसाब से अपना जो मार्केट अमरावती शहर का वो अपन ने बंद रखने का निर्णय लिया है। आज के सभा के अंदर विभिन्न एसोसिएशन के सभी पदाधिकारी यहाँ उपस्थित थे, सभी ने एक मत से शासन को सपोर्ट देते हुए ये निर्णय लिया गया है कि कल आज रात को 12 बजे के बाद ही समझ लो कि पूरी तरह से मार्केट 25 तारीख के रात को 12 बजे तक बंद रहेगा, जिसमें अत्यावश्यक जो सेवा है जैसा मेडिसिन है, किराना है, हॉस्पिटल्स है, मेस है, जैसा APMC का भी जो चल रहा है, ये दूध है, भाजीपाला, ये सारी चीज़ें छोड़कर बाकी सारा ट्रेड पूर्णतः 25 तारीख तक टोटली बंद रहेगा। और हमने मानपा के आयुक्तों को ये भी विनंती किया है कि किसी ने इसका वायलेशन अगर किया है तो वो किसी के जान के साथ में वो व्यापारी खेल रहा है, इसलिए उसके खिलाफ अपन ने सख्त से सख्त कार्रवाई करना चाहिए।
और हमारे सभी व्यापारी लोगों का मुनाफा को पूरी तरह से शत प्रतिशत सपोर्ट है। देश की जनता का जो आरोग्य है वो धोखे में है और इसके लिए अपने को अगर समय आए तो कर्फ्यू जैसी स्थिति 10-15 दिन के लिए भी आने वाले समय में आ सकती है, क्योंकि अपन अभी दूसरे फेज में आ चुके हैं। ये बहुत खतरनाक दौर है, इसके अंदर अगर अपन रिस्ट्रिक्ट नहीं किए तो बाकी देशों का हाल अपन देख रहे हैं, इटली का देख रहे हैं, चाइना का देख रहे हैं, ईरान का देख रहे हैं। वो हिसाब से अपने यहाँ के शासन ने बहुत हद तक कंट्रोल किया है और इसी प्रकार का सहयोग रहा तो मुझे लगता है कि कोरोना से अपन शत्रु प्रतिशत लड़ाई अपन जीत पाएंगे। ये अभी जो है ना, जो भी ऑर्डर्स निकल रही है वो डिजास्टर मैनेजमेंट एक्ट और साथ रोग प्रतिबंध अधिनियम जो है इसे कार्रवाई बहुत जर तुम्हें एखादे आदेश निघाल्यानंतर जर त्याला प्रतिसाद देत नसेल कारवाई होईल। तर उद्यापासून आपण जीवनावश्यक बाबी म्हणजे दूध, भाजीपाला, किराणा एवढं सोडून बाकी सगळे व्यवसाय शॉप्स यावर 25 लघुती खानावळी असेल जे विद्यार्थ्यांसाठी मेडिसिन्स ह्या सुद्धा एसेन्शियलमध्ये येतात। सगळ्या प्रकारचे हॉस्पिटल्स हे सुद्धा चालू राहणार आहे, त्या आपण 25 मार्चपर्यंत बंद घ्यायच्या या ठिकाणी निर्णय घेऊ। दुसरी बाब, आणि पंतप्रधान महोदयांनी जनता कर्फ्यू हा 22 तारखेला ठेवायचं सगळ्यांना आवाहन केलं आहे, हा सुद्धा आपण स्वयंप्रेरणेने स्वयंस्फूर्तीने संपूर्ण शहरामध्ये लागू करू अशी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे। आपण या ठिकाणी आला, आम्ही ज्या भावना व्यक्त केल्या त्याला आपण आपल्यालाही माहिती आहे हा आजार कसा आहे, अतिशय चांगल्या पद्धतीने आपण प्रतिसाद दिला त्याबद्दल मी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि वेळोवेळी शासनाकडून ज्या काही सूचना येतील त्या आपण सगळ्यांना त्याचं पालन करू अशी आशा व्यक्त करतो। आणि जो इस बंद में शामिल नहीं होंगे उन पर कानूनी कारवाई की जाएगी ऐसी जानकारी महानगर पालिका आयुक्त द्वारा दी गई। आज आम्ही शहरातल्या सर्व व्यापारी असोसिएशन्स जे आहेत, म्हणजे शॉप्स, वेगवेगळ्या प्रकारचे जे दुकान आहेत त्या दुकानदारांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली। आपल्याला माहिती आहे की राज्यामध्ये देशामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू वाढत चाललेला आहे, आपल्या शहरामध्ये हा कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी आम्ही सर्व प्रकारचे शॉप्स बंद करण्यासंदर्भात व्यापारी असोसिएशनसोबत चर्चा केली। आज त्यांनी आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला, जीवनावश्यक वस्तू ह्या चालू ठेवण्यासाठी त्यांचे सूचना आहे, इतर सगळे प्रकारचे शॉप्स ते स्वतःहून बंद ठेवणार आहे। दुकाने सुरू झाल्यानंतर आपण कारवाई कराल का? निश्चितपणे जे लोक या सूचनेचं पालन करणार नाही त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई करण्यात येईल। जीवनावश्यक वस्तू म्हणजे अशी कोणती दुकाने? जीवनावश्यक म्हणजे दूध, भाजीपाला किंवा किराणा। कधीपासून कधीपर्यंत आहे ते? 25 तारखेच्या मीटिंगमध्ये झालेलं आहे। 25 तारखेपर्यंत आपण टोटल बंद करतो आहे, 25 तारखेला जी परिस्थिती राहील त्याचा आढावा घेऊन पुढचा निर्णय घेतला जाईल। रविवार को जनहित में प्रधानमंत्री मोदी द्वारा दिनभर घर में रहने आवाहन किया गया। महानगर पालिका में आयुक्त द्वारा बुलाई गई इस बैठक में खाद्य पेय विक्रेता मंडल, मेडिकल एसोसिएशन, व्यापारी एसोसिएशन, MIDC एसोसिएशन आदि अनेक एसोसिएशन और व्यापारी संगठनाएं शामिल थी।